आता हे जे पत्र आहे हे मी त्यावेळी 2-3 आपल्या समोर आणलेलं सांगत होतो, पण माझ्याकडे हे पत्र त्यावेळी हातात नव्हतं. पण मला हे त्याच हे जे खोके सरकार आहे त्याच्यात आमचे पण काही अजूनही असे लोक आहेत जे पर्याय नसल्यामुळे तिथे बसले आहेत, त्याच लोकांनी आम्हाला सांगितलं हे की असं असं झालेलं आहे. पण ह्याच्यात 2-3 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे 26 जुलैचं तर आपल्या सर्वांना माहिती आहे ते मंत्रालयातच बैठक झालेली, पण ही जी दुसरी बैठक ह्या पत्रात लिहिलेली आहे 29 ऑगस्ट 2022 देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, ही बैठक कुठे होती, कशाबद्दल होती, ती ह्याच राज्यात वेदांता फॉक्सकॉन ठेवण्यासाठी होती की गुजरातमध्ये पाठवण्यासाठी होती, ह्या बैठकीबद्दल घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं का, त्यांना सांगितलं गेलं होतं का, त्यांना ब्रीफ केलं होतं का, हे 2-3 महत्त्वाचे जसे प्रश्न आहेत. तसा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा सांगितलं जातं की वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात येणारच नव्हता, हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनेच बाहेर पळवला होता, हा प्रकल्प आधीच निघून गेलेला, हे सगळं झाल्यानंतर जर हा प्रकल्प येणारच नव्हता मग हे पत्र MOU सायनिंग सेरेमनीसाठी पाठवलंच कसं, हा मोठा विषय आज बनतो. आणि म्हणून खोटं आमचे उद्योगमंत्री बोलत आहेत का, खोटं आमचे उपमुख्यमंत्री बोलत आहेत का, घटनाबाह्य मुख्यमंत्री तर बोलतच नाही, जणू काय माहितीच नाही आहे. आणि आज पुन्हा एकदा मी चॅलेंज देते त्यांना, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, कारण मला ते इतरांकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. ज्यांना ह्या विषयावर काही माहिती नाही त्यांनी बोलूच नाही, त्यांच्याकडून उत्तर अपेक्षितच नाही आहे. कारण ते गोंधळ काय करतात, फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन, मग इथे जाणार की तिथे जाणार, ह्याचं जायचंच नाही मला. मला थेट मी आज पुन्हा एकदा चॅलेंज देते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना की मीडियासमोर त्यांनी माझ्यासोबत 1-on-1 डिबेट करावं की वेदांता फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिवाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, हे सगळे आपल्या राज्यातून गेलंच कसं ह्याच्यावर चॅलेंज करावं. त्यांची इच्छा असते खूप, ते नेहमीच लोकांच्या समोर जातात, वाटेल ते बोलतात, स्वतःला प्रसिद्धी आणि स्वतःला सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला या कशामध्येही पडायचं नाही आहे. सो जी लोक 2.5 वर्षामध्ये साधी हाय पॉवर कमिटीची मीटिंगसुद्धा 1-2 वेळा घेऊ शकले, त्यांनी काय बोलायचं, हाय पॉवर कमिटीच्या मीटिंग महिन्याला एकदा तरी किमान होते आणि कधीकधी 2 वेळासुद्धा होते. शेवटी या कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा या इंडस्ट्रीला दिल्या जात असतात. इंडस्ट्रीला जर तुम्ही सुविधाच ऑफर नाही केल्या आणि त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय हा काही त्याच क्षणी घेतला असेल तर तीसुद्धा नावं तुम्ही अनाऊन्स करून टाकता. शेवटी असं आहे की सरकारला बदनाम करण्यासाठी कुठल्याही टोकावर जाण्याची तुमची तयारी आहे, कारण तुमच्या पोटामध्ये दुखतं की तुमची सत्ता गेली आहे. तुम्ही किती पर्यटनामध्ये काम केलं हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. पर्यटनाचे साधे पैसे खर्च करू शकला नाही. मी ज्याला अर्थ खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला दिलेले पैसे अजूनसुद्धा खर्च झालेले नव्हते. 2.5 वर्ष तुम्ही लोकांच्या मीटिंग्ज लावू शकत नव्हता, तुम्ही कोणाला भेटत नव्हता. आम्हाला याचं सगळं उगाळायचं नाही आहे. एवढा लोक नाराज का झाले, साधं प्रेमाने बोललं तरी मनुष्य तुमच्यावर राहतो. खोके म्हणून काय बोलता, अहो एकनाथ शिंदे साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की आमदारांना रोज आल्यानंतर त्यांच्या घरून डबा यायचा जेवायला. हे नातं कोण विसरत नसतं, ते नातं तुम्ही निर्माण करू शकला नाही. तुम्हाला शक्य होतं, उद्धवसाहेब तर खूप वरचे नेते आहेत, पण तुम्ही तरी करू शकला असता. एकदा तरी कोणाबरोबर जेवायला तरी कधी तुम्ही बसलाय का?